नांदुरा तालुक्यातील खांडवी येथील राजेश रामदास नथले हा 26 वर्षीय युवक पारखेड येथे गेला असता त्याच्या आते भावासोबत त्याचा वाद झाला. हा वाद युगपाला जाऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. दरम्यान हाणामारीत राजेश नथले हा मरण पावल्यानं पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं आरोपीने त्याचा मृतदेह नांदुरा येथील दूध डेअरी परिसरात रेल्वे रुळावर आणून टाकला. दरम्यान रेल्वे गाडी जाण्यापूर्वी शव रेल्वे रुळावर असल्याची बातमी शहरभर पसरल्यानं घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवून मृतकाच्या आतेभावास ताब्यात घेतलंय. आरोपी आतेभावाचं नाव संतोष सदाशिव फंगाळ असं असल्याचं समोर आलंय. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढील तपास सुरू आहे. या संदर्भात खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनेची माहिती दिली आहे. भवानी मम्मी भाऊ नाते असलेले यांच्यामध्ये वाद होऊन रात्री त्यांनी त्याच्या भावाच्या मदतीने सदर इसमाचा गळा ओळून त्याच्या डोक्यात मारून खून केला आणि त्याला रात्रीच ऑटोमध्ये टाकून नांदुरा पोलीस हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनला रेल्वे पट्टीवर रात्री एकशे दीडच्या सुमारास टाकले. नंतर आपल्याला माहिती मिळाल्यावरून सकाळी आपण तपासणी चक्र फिरवले आणि त्यात आरोपी निष्पन्न करून तिघ आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत.